तुमचा पहिला प्रयोग आवर्त सारणीच्या प्रकरणावर आधारित आहे. आपण आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ रूप शिकलो आहोत. सर्व मूलद्रव्ये चढत्या अणु अंकानुसार रचना केलेले आहे. आपल्या आसपासच्या मिश्रणांमधील मूलद्रव्ये कशी ओळखायची असा प्रश्न वर्षानुवर्षे विचारला जात होता. यासाठी एक विशिष्ट पद्धती वापरली जाते ज्याला गुणात्मक विश्लेषण म्हणतात. या प्रयोगातून वेगवेगळ्या मिश्रणांमधील मूलद्रव्ये कशी ओळखायची याची कल्पना येते. आधुनिक आवर्त सारणीमधील 17व्या गणात फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन व ॲस्टेटाईन अशी मूलद्रव्ये आहेत. हे अधातू आहेत आणि ते धातूंबरोबर आयॉनिक कंपाऊंड बनवतात. उदाहरणार्थ सोडियम हा धातू आणि क्लोरिन हा अधातू आपसात आयनांचे बंध बनवतात आणि सोडियम क्लोराईड तयार होते. या प्रयोगामध्ये आपण दिलेल्या क्षारांमधून क्लोराईड, ब्रोमाइड व आयोडाइड ओळखणार आहोत. यासाठी आपल्याला परीक्षा नळी स्टँड व ड्रॉपर लागेल. आपल्याला सिल्व्हर नायट्रेट किंवा AgNO3 मिश्रण सुद्धा लागेल. 3 समान दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्फटिकासारख्या पावडर दिल्या आहेत. पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड व पोटॅशियम आयोडाइड. साधारणपणे प्रयोगासाठी आपण पूड वापरत नाही, त्यांचे पाण्यातील द्रावण घेतो. कृती 3 परीक्षा नळ्यांमध्ये पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड व पोटॅशियम आयोडाइड घेतले आणि त्यांना A, B आणि C अशी नावे दिली. आपल्याला बघायचं आहे की कोणत्या परीक्षा नळीमध्ये क्लोराईड, कोणत्या मध्ये ब्रोमाइड आणि कोणत्या परीक्षा नळीमध्ये आयोडाइड आहे. यांना परीक्षा नळी स्टँड मध्ये ठेवले. एकेका परीक्षा नळीमध्ये काही थेंब सिल्व्हर नायट्रेट घातले. सिल्व्हर नायट्रेट हे अभिकर्षित आहे व ते A, B, C तिन्ही मिश्रणांबरोबर क्रिया करते. सिल्व्हर नायट्रेट घालताना काळजी घ्या, ते वाया जाऊ देऊ नका, ते महाग असते. 3 परीक्षा नळ्यांमध्ये काय फरक दिसतो याचे निरीक्षण करा. सिल्व्हर नायट्रेट घातल्याबरोबर रासायनिक क्रिया सुरू होते व काही पदार्थ तयार होतो. हा पदार्थ द्रव नसतो तर घन असतो. मिश्रणातून तयार होणाऱ्या अशा पदार्थाला अवक्षेप म्हणतात आणि या अभिक्रियेला प्रेसिपिटेशन म्हणतात. तुम्हाला तिन्ही परीक्षा नळ्यांमध्ये अवक्षेप दिसतील. याचा अर्थ सिल्व्हर नायट्रेटची तिन्ही क्षारांबरोबर क्रिया होऊन अवक्षेप तयार होतात. A परीक्षा नळीमध्ये तयार झालेला अवक्षेप पांढरा असतो. B परीक्षा नळीमध्ये तयार झालेला अवक्षेप पिवळा असतो. C परीक्षा नळीमध्ये तयार झालेला अवक्षेप गडद पिवळा असतो. या रंगावरून कोणता क्षार असेल ते समजते. पांढरा रंग क्लोराईड असू शकतो, हलका पिवळा रंग ब्रोमाइड दर्शवतो व गडद पिवळा रंग आयोडाइड दर्शवतो. निरीक्षण: पहिल्या परीक्षा नळीमध्ये पांढरा, दुसऱ्यामध्ये फिकट पिवळा व तिसऱ्यामध्ये पिवळा धमक अवक्षेप तयार झाला. अनुमान: यावरून आपल्याला असे अनुमान काढता येईल की प्रयोगातील तिन्ही अभिक्रियांमध्ये आयनांचे अवक्षेपण होते. आवर्त सारणीतील 17व्या गणातील हॅलोजन कुलातील मूलद्रव्ये समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात.